शरद पवार यांनी खरं बोलावं, कारण ज्यावेळी महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी पवारांना शेतकऱ्यांचा जाणता राजा नव्हे तर शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारा राजा म्हटलं जाईल, अशी टीका रयत क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी केली होती. या वक्तव्याचे आता राजकीय पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादीकडूनही सदाभाऊंवर निशाणा साधण्यात आलाय. तुम्ही खोटं बोलून जाऊ नका, नाहीतर या महाराष्ट्रामध्ये तुमचा इतिहास लिहिला जाईल. तुम्ही शेतकऱ्याचे जाणते राजे नव्हता, तर तुम्ही शेतकऱ्याचे विश्वासघाती आणि खोटारडे राजे होता. हा इतिहास या महाराष्ट्रामध्ये तुमच्या बाबतीमध्ये लिहिला जाईल. सदाभाऊ, तुम्ही साहेबांचं आत्मचरित्र वाचण्याआधी कडकनाथ कोंबड्याचं कुक्कुटपालन कसं करायचं याचा नीट अभ्यास करा, अशी बोचरी टीका गेवराईचे राष्ट्रवादीचे नेते विजयसिंग पंडित यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनीही सदाभाऊ खोतांवर हल्ला चढवला होता. शेतकरी हिताचे कायदे पवार साहेबांच्या काळामध्ये आणले गेले, पवार साहेब शेतकऱ्यांचे उद्धार करते आहेत म्हणून हल्ली शेतकऱ्यांचे नेते मिरवून घेणाऱ्या काही तथाकथित नेत्यांना सूचना वजा इशारा देतो की आपली चादर पाहून पाय पसरत चला. शेवटी आपली जेवढी कुवत असते तेवढं बोललं पाहिजे, आपला तेवढा अभ्यास नाही आहे. तुम्ही ज्यावेळी पाळण्यात होतात त्यावेळी पवारसाहेब संसदीय राजकारण करत होते, म्हणून जरा तोंड सांभाळून बोलावं. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.